राजकारणामध्ये पहिल्या पिढीतील वारसा हा दुसऱ्या पिढीमध्ये सहसा जाताना दिसत नाही. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की बापाचं साम्राज्य होतं आणि मुलाला काही करता आलं नाही. म्हणजे पहिल्या पिढीतील वारसा हा जर दुसऱ्या पिढीत जसाच्या तसा जायचा असेल तर नव्या पिढीच्या हातामध्ये पूर्ण सूत्र द्यायला हवीत. नवी पिढी नव्या विचाराने ही लोकांसमोर जाते, त्यांना नव्या पिढीच्या ज्या काही संकल्पना आहेत, जे काही विचार आहेत, त्यांना काय हवं काय नको हे सगळं कळतं. मात्र होतंय काय की बाप जो असतो ना तो सगळं हातात घेऊन बसतोय, त्याच्या इशाऱ्यावर त्याच्या पद्धतीने तो करायला बघतोय आणि मेल्यानंतर नव्या पिढीच्या हातात सूत्र येतात आणि त्यावेळेस नवी पिढी गांगरलेली असते, बावरलेली असते, त्यांना त्या पद्धतीने करायला जमत नाही आणि मग ते फसतात. जे कुठलाही माजी खासदार, माजी मंत्री, माजी आमदार हा डोळ्यासमोर आणा, तुमच्या लक्षात येईल की त्याच्या बापाने खूप कमावलं होतं, नाव होतं, तो सतत निवडून यायचा. आता मुलांना तिकिटासाठी झगडावं लागतं, तिकीटही मिळत नाही. आता ही परिस्थिती का निर्माण होते? ही परिस्थिती भाकरी न फिरवल्याने. तुम्ही एक काळापर्यंत तुमच्या पद्धतीने राजकारण केलंय, प्रत्येक 5 वर्षांनी राजकारण बदलतंय. तुम्ही जेव्हा असता तेव्हा तुमच्या नेतृत्वाखाली जी लोक घडलेली आहेत ती त्यांच्या पद्धतीने काम करत असतात, नव्या पिढीच्या हाताखाली ती यायला तयार नसतात, ती त्यांना जुमानायला तयार नसतात, मानायला तयार नसतात आणि नवी पिढी नव्या पिढीच्या पद्धतीने काम करायला सुरुवात करते. आणि म्हणूनच बाप हयात असतानाच त्यांनी मुलांच्या हातामध्ये सूत्र दिली पाहिजेत आणि तरच भावी पिढी ही आपल्या पावलावर पाऊल टाकून काम करेल. पालघर जिल्ह्यामध्ये पालघर लोकसभेचा जर विचार करताना आपण बघितलं तर अजूनही काही लोकांनी सगळं आपल्याच हातात ठेवलंय, त्यांनी त्यांच्या मुलांच्या हातात दिलेलं नाही. ते म्हणतात आम्ही निवृत्त झालो, पुढची निवडणूक लढणार नाही, पण स्वतःच्याच नेतृत्वाखाली सगळं ठेवून स्वतःच काही करायला बघतात. खरं तर आत्ताची पिढी आणि त्यांची पिढी, त्यांचं राजकारण आणि आत्ताच्या पिढीचं राजकारण याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. तो फरक ज्याला कळला तोच आपल्या पुढच्या पिढीच्या हातात आपली सूत्र देऊन चांगल्या प्रकारे पिढ्यांना पिढ्या राजकारण करू शकतो. नाहीतर आपल्या समोर अनेक उदाहरणं आहेत. शरद पवारांचं उदाहरण ताजंच आहे, कशाप्रकारे फाटाफूट झाली, कशाप्रकारे साम्राज्य कोसळतं आहे. म्हणजे आत्ता मुलीसाठी बापाला काय खस्ता खावाव्या लागतात, कशा पद्धतीने प्रचार करावा लागतो, लोकांना काय सांगावं लागतं, ही वेळ जर येऊ द्यायची नसेल तर नव्या पिढीच्या विचाराने, नव्या सूत्रधारांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करायला हव्यात. पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये हितेंद्र ठाकूरनं तेच चुकलं की हितेंद्र ठाकूरने सगळी सूत्र हातामध्ये ठेवली, त्यांचे जे सगळे सवंगडी सहकारी त्यावेळेचे होते त्यांच्या हातामध्येच सगळा कारभार दिला आणि त्यांनी पूर्ण सत्यानाश केला. म्हणजे 4 जून, आज 30 जून, 30 मे आहे, 4 जूनला रिझल्ट लागतो, म्हणजे अजून 5 दिवस, 5 दिवस आधी मी जाहीर करतोय की आता जे सांगितलं जात आहे की हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार राजेश पाटील निवडून येतोय, माझं म्हणणं आहे तो धोक्यामध्ये आहे. ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही आणि ती जर सूत्र स्थितीश ठाकूरच्या हातामध्ये असती आणि पूर्ण यंत्रणा नवीन असती तर चित्र वेगळं असतं. जुनी लोक जे आहेत, जुने सहकारी आहेत, हे सावकार बनलेत, ते ठेकेदार बनलेत, ते अनधिकृत बांधकामांचे सम्राट बनलेत आणि त्यांची सगळ्या नाड्या ज्या आहेत, त्यांची सगळी सूत्रं जी आहेत ती सत्ताधाऱ्यांच्या हातात आहेत आणि सत्ताधाऱ्यांनी गेम पुरेपूर वाजवलेला आहे.